आपण ते सांगा की आम्हाला सदरची आठ मान्य नाही, कृपा करून 2400 दहा नाही, आम्हाला 4000 भाव पाहिजे, आपण हे सांगा कृपा। मोदी सरकार करायचं काय? मोदी सरकार उपस्थित सगळेच मान्यवर, तर शिवजन्मभूमीत आंदोलन होतं आणि या शिवजन्मभूमीतल्या आंदोलनाची दखल हे महाराष्ट्रानं घेतली, दिल्लीनं सुद्धा घेतलीय आणि आता घाईघाईने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने ट्वीट केले का 2 लाख मेट्रिक टन आणि सगळ्या माध्यमांना माझ्या शेतकरी बांधवांचं काय म्हणणं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला सरकारला पोहोचू द्या। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं 2 लाख मेट्रिक टन 2400 रुपयाने खरेदी करणार, आपल्याला मंजूर आहे? विचारू इच्छितो की गेले 3-4 वर्ष माझा कांदा उत्पादक शेतकरी आक्रोश करत असताना तेव्हा का नाही खरेदी करायला आला, आणि त्यामुळे आता जर खरेदी करायची असेल तर किमान 4000 रुपयांनी खरेदी केली तर ही खरेदी आम्हाला मान्य आहे, कारण केंद्र सरकारनं हा जो 40% निर्यात लागण्याचा कसलती निर्णय घेतलाय याचा निषेध आपण शिवजन्मभूमीत करतोय। त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू देऊ नका हे आज्ञापत्र लिहिलं, त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुळावर हे केंद्र सरकार उठलंय। म्हणजे फक्त कांद्याचा प्रश्न नाही, जेव्हा दुधाचे भाव चांगले होते तेव्हा केंद्र सरकारने सांगितलं दूध पावडर आयात करणार, दुधाचे भाव पडले का नाही? जेव्हा सोयाबीनला चांगला भाव होता तेव्हा पोल्ट्री उद्योगाचं भर करण्यासाठी सोयाबीन आयात केली, सोयाबीनचे भाव पाडले का नाही? कापूस आज सुद्धा 50% कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात पडू नये, कारण कापूस सोयाबीनचं भर करण्यासाठी केंद्र सरकारने कापसाचे भाव पाडले का नाही? टोमॅटोला जेव्हा 4 पैसे मिळायला लागले तेव्हा हाच सवाल माझ्या शेतकऱ्यांचा की टोमॅटोला 4 पैसे मिळायला लागले ना ते 4-5 वर्षांनंतर मिळायला लागले, आज घाईघाई 5 वर्षानंतर बाबा 5 लोकांना फक्त पैसे मिळाले, घाईघाईने केंद्र सरकार धावून आलं, नेपाळमधून टोमॅटो आयात केला आणि 5 वर्ष शेतकऱ्यांवर जे कर्ज झालं, टोमॅटोचा वाहतूक खर्च परवडाना, टोमॅटो रस्त्यावर टाकून द्यायला लागला, जनावरांना खाऊ घालावा लागला, तेव्हा केंद्र सरकार कुठे होतं? आता कांद्याच्या बाबतीत हे निर्यात शुल्क म्हणजे अघोषित निर्यात बंदी आहे, म्हणजे हे सरकार म्हणते सबका साथ सबका विश्वास सबका विकास, पण या कांद्यावरची अघोषित निर्यात बंदी करून हे सरकार भलं करणार आहे पाकिस्तानातल्या शेतकऱ्याचं, हे सरकार भलं करणार आहे श्रीलंकेतल्या शेतकऱ्याचं, हे सरकार भलं करणार आहे बांगलादेशातल्या शेतकऱ्याचं, आणि आमच्या शेतकऱ्याच्या मात्र पोटावर पाय घेण्याचं पाप होते। म्हणजे ती गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेल, एक शिकारी राणा जळू मृदुंग वाजवायचा, ढोलकी वाजवायचा आणि ढोल वाजवत असताना ते ढोल वाजवायचा आणि ढोल वाजवत असताना घराचं पाडच त्या शिकाऱ्याच्या बाजूला उभं राहायचं, शिकाऱ्याला पुतूल वाटलं हे हरणाचं पाडच रोज उलटा उभं राहते। म्हणून शिकारीने एकदा हरणाच्या पाडसाला विचारलं, तेव्हा हरणाच्या पाडसाने सांगितलं तुमच्या ढोलाला चांबडं लावलंय ना ते माझ्या आईचं चांबडं। आज मोदी सरकारला महागाई नियंत्रणाचे जे ढोल वाजवायचे ना त्या ढोलाला लावलेले चांदळ हे माझ्या बळीराजाचं चांदळ आहे। सरकारला 4 विधानसभांच्या निवडणुकांना सामोरं जायचंय, लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं जायचंय आणि शहराचा जो मतदार आहे त्या मतदाराला दाखवून द्यायचंय का आम्ही महागाईवर नियंत्रण असतोय।
जर महागाईवर नियंत्रण आणायचं असेल तर पेट्रोल आणि डिझेलच्या भावावर नियंत्रण आणा, खतांच्या किमतीवर नियंत्रण आणा, तणनाशकाच्या किमतीवर नियंत्रण आणा, खाच्या तेलाच्या ज्या किमती आहेत म्हणजे अदानी गिरमर नावाची कंपनी पॉझिटिव्ह गेल्याचा नाट करा, ते अदानी गिरमर बनवती या मोदी सरकारने कधी अदानी गिरमरला सांगितलं का महागाई लय वाढली आहे त्याला खाच्या तेलाचे भाव कमी करा सांगितलं नाही सांगितलं, खाच्या तेलाचे भाव कमी करत नाही, गॅस सिलिंडरचे भाव कमी करत नाही, पण महागाई कमी करायची तर कोणाच्या पोटावर पाय पाय, आणि म्हणून हे जे शेतकरी विरोधी धोरण हा जो भाव पाडला जातो फक्त याबाबत नाही, पीक विम्याची योजना आहे भावानं पीक विम्यामध्ये किती जणांना परतावा मिळाला, पण देशातल्या 4 ते 5 कंपन्यांना 16 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला, मग सांगा सरकार कोणाचं आहे, पाऊस कधी येणार, लोन किती पडणार, यासाठी स्कायनेट नावाच्या कंपनीला 3000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला, म्हणजे 3000 कोटी तुम्ही त्यांच्या भाषात घालणार, मग अशी निकल साहेबांनी कृषी कायद्यांचा उल्लेख केला, हे कृषी कायदे सुचवले कुणी नव्हते का, अमेरिकेला शरद मराठे नावाचा आयटी क्षेत्रात काम करणारा माणूस, या माणसाने कृषी कायदे सुचवले होते, ते नीती आयोगासमोर ठेवले आणि हे केंद्र सरकार तुमची माझी सगळी शेती मोठ्या कॉर्पोरेटच्या घराला निघाली होती म्हणून कृषी कायद्यांना हा विरोध झाला, हे जर सरकारचे सल्लागार असतील, परवा सुद्धा माजी गृहमंत्री काय म्हणाले विचार करा, आपल्या देशाचे गृहमंत्री काय म्हणतात पवार, गृहमंत्री म्हणाले का किसान सन्मान निधी देतो बरोबर, वर्षाला किती रुपये, दिवसाला किती रुपये, ही तुमची माझी किंमत, दिवसाला 17 रुपयाची फीस देऊन तुम्ही सन्मान करता आणि पण तुम्ही सक्ती करणार, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस चालू करणार, स्वामीनाथन आयोग काय सांगतो, उत्पादन खर्च जाऊन 50% नफा शेतकऱ्याच्या हातात आला पाहिजे, म्हणजे विचार करा 1 लाखाचा उत्पादन खर्च जर असेल तर उत्पादन खर्च निघून 50,000 रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे बरोबर, सरकार किती देते, म्हणजे वर्षाचे 50,000 रुपये द्यायला पाहिजे, किमान तिथं सरकार देत आहे 6,000, 44,000 तुम्हाला मला लुटलं जाते आणि सरकार सांगते आम्ही शेतकऱ्याचा सन्मान करतोय, या सरकारला टाळ्यावर आणण्याची वेळ आली, आता प्रत्येक वेळी सांगितलं जातं, मगाशी माझे एक पत्रकार भगिनी मला विचारत होती, म्हणजे प्रशासनाला मी यासाठीच विनंती करतो की आपण सहकार्य करा, कारण तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची लेकर आहात, कोविडच्या काळात जेव्हा सगळं जग ठप्प होत तेव्हा माझा शेतकरी पिकवत होता म्हणून तुमच्या पोटाला खायला मिळालंय याची तरी कृतज्ञता बाळगा, मला एका पत्रकार भगिनीने विचारलं की सरकार तर म्हणतंय की सर्व त्याला स्वस्त कांदा मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, आपलं काहीच मानवत नाही, आमचं भूत फक्त एवढं आहे की सरकार हीच खेळ प्रत्येक वेळी करते, ग्राहकाला शेतकऱ्याच्या विरोधात उभं करती आणि शेतकऱ्याला ग्राहकाच्या विरोधात उभं करती, 3-4 वर्ष जेव्हा आमच्या कांद्याला भाव नव्हता माननीय देवेंद्रजी फडणवीस आपण जेव्हा आज सांगता 450 रुपये मी कांदा खरेदी करणार, जेव्हा माझा शेतकरी 300-400 रुपयांनी कांदा घालत होता तेव्हा 450 रुपयांनी जर खरेदी केला असता तर शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले असते, आणि तेव्हा खरेदी केलेला कांदा आता बाहेर काढला असता तर ग्राहकाला सुद्धा स्वस्तात कांदा खायला मिळाला असता, आमचं म्हणणं फक्त एवढंच पिकवणाऱ्याला त्याच्या कष्टाचं मोल मिळवलं आणि खाणाऱ्याला वाजवी दरात आमचं उत्पादन मिळवलं, याला सप्लाय चेन म्हणतात आणि ही करण्यात
केंद्र सरकार हे सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या मुळावर उभे आहे. म्हणजे जे कोणी प्रशासनाचे अधिकारी असतील, जे कोणी मीडियातून बघत असतील, जे कोणी नोकरीत असतील, त्यांनी मला सांगावं. नोकरीला तुम्हाला दर महिन्याला पगार पाहिजे, तुम्ही जे काही कष्ट करता त्याच्या मोबदल्यात तुम्हाला पगार पाहिजे. 3 वर्ष पगार नाही मिळत तुम्ही काम कराल का? कुठलाही व्यवसाय करणाऱ्यांनी सांगावं, 3 वर्ष जर तोट्यात चालत राहिला तर तुम्ही व्यवसाय कराल का? मग माझ्या शेतकऱ्याची शेती 3 वर्ष तोट्यात चाललेली असताना, आता त्याला 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झालेली असताना, त्याच्या ताटात माती काढवण्याचं कारण काय? आणि एखादा उद्योजक गाडी बनवतो, बनवतो का नाही? गाडीची किंमत ठरवतो कोण? उद्योजक. आपण मोबाईल घेतो, घेतो का नाही? मोबाईलची कंपनी बनवते, त्या मोबाईलची किंमत ठरवते कोण? ती कंपनी. एखादा कारागीर एखादी वस्तू बनवतो, त्या वस्तूची किंमत ठरवतो कोण? तो कारागीर. आणि मग माझा शेतकरी उन्हाळ्या ताणात पावसा ताण्यात राबून माल कमवतो पिकवतो, तर त्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार माझ्या शेतकऱ्याला नसावा? आणि म्हणून हे सरकारला मागणं आहे, म्हणून हे सरकारला मागणं आहे की निर्यात शुल्क तातडीने मागत राहा आणि उगीच शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याची घोषणा करण्यापेक्षा कांद्याच्या हमी भावाविषयी बोला, त्याशिवाय तुम्हाला सुट्टी देत नसतोय. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती, म्हणजे आज या काल नाशिकमध्ये आंदोलन झालं, आज इथे आंदोलन आहे, उद्या चाकणला आंदोलन आहे, महाराष्ट्रातला हा शेतकरी संतप्त झालाय. आणि पिकवणाऱ्यानं पिकवलं नाही तर खाणारा खाईल काय याचा एकदा विचार करा. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे येते मोठी मोठी भाषणं देत आहेत, त्या प्रत्येकाला विनंती करतो का जे कोणी केंद्रातले नेते महाराष्ट्रात येतील, त्या प्रत्येक केंद्रातल्या नेत्याचं, प्रत्येक केंद्रातल्या मंत्र्याचं स्वागत महाराष्ट्राच्या वतीनं गळ्यात कांद्याची माळ घालून करा. जर तुम्ही गळ्यात कांद्याची माळ घालून स्वागत केलं, तर आणि तरच केंद्रातल्या नेत्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा कळेल. त्यांना भावांनी एवढंच सांगतोय, आता रडायचं नाही, लढायचं. जे आपल्या हक्कात आहे ते लढवून घ्यायचंय. आणि ज्या सरकारने आपली फसवणूक केली, त्या सरकारला येत्या निवडणुकीत जागा दाखवून द्यायची आहे. जर सांगून कानात जात नसेल, जर सांगून कानात जात नसेल, तर आपल्या सगळ्यांच्या सोबतीने हा सूर्यजन्मभूमीतला शेतकरी उद्या दिल्लीला सडक त्याला मागे पुढे पाहणार नाही, हे आम्ही त्याला आश्वासन देतो. साडेतीनशे राज्य सरकारचं 350 रुपये अनुदान जर आलं नाही, तर दिल्लीच्या आधी मुंबईवर धडक द्यावी लागेल, मंत्रालयावर धडक द्यावी लागेल. पण इतक्या कमी नोटीसवर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय श्री